जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील चहाच्या कॅन्टीनला शनिवारी सकाळी 11:30 सुमारास आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संपूर्ण सोलापूर शहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व्यस्त असताना शनिवारी सकाळी 11:00 सुमारास जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील एका चहाच्या कॅन्टीनला आग लागल्याची वार्ता अग्निशामक दलाला मिळाली. तातडीनं अग्निशामक दलाची गाडी पाठवून पाण्याचा मारा करत ही आग विझवण्यात जवानांना यश आलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी दिली. जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे कॉर्नरवर 2-3 डबऱ्यांना फायर झालेला आहे. तत्काळ मी इथे जवळच असलेल्या सावरकर मैदानच्या गाडीला बोलवलं आणि या ठिकाणी पाहिलं असता एक चहाची टपरी आहे, पंक्चर काढण्याचं दुकान एक आहे, छोटंसं टपरी आहे, त्याला त्या ठिकाणी फायर झालेलं होतं त्याच्यामध्ये. आणि एक गाडीमध्ये आता पूर्णपणे विझवलेलं आहे. दुसरं जे पंक्चरचं काढण्याचं जे साहित्य आहे, टायर वगैरे आहे, त्या ठिकाणी थोडंसं दूर असल्यामुळं ते साहित्य काढून त्या ठिकाणी आम्ही पाणी आणलं त्याच्यामध्ये. तर ही आग ठिकाणी विझलेली आहे. या ठिकाणी सगळे टपऱ्या ह्या बंद होत्या त्याच्यामध्ये, कुठलेही कुलूप होते मागच्या ह्याच्या, तर आपण आपल्याकडच्या कटरच्या सहाय्याने कट करून त्या ठिकाणी चावी लॉक उघडून आपण आतमध्ये पाणी मारत होतो त्याच्यामध्ये.